नमस्कार, श्री क्रिएशन ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण जी कंठी शिकणार आहोत ती कंठी बनवताना एका सुईने कंठी कशी बनवावी ह्या व्हिडिओमधील टेक्निक वापरली आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर ही कंठी बनवणं तुम्हाला अतिशय सोपं होईल। चला तर आत्ता आपण कंठी बनवायला सुरुवात करू। पण त्याआधी तुम्ही ह्या चॅनलवरील व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर हा व्हिडिओ आणि आधीचे व्हिडिओ जरूर पहा। आवडले तर नक्कीच एक लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती। आज जी कंठी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला काय काय मटेरियल लागणार ते पाहूया। हे राऊंड स्टोन पेंडंट एक घेतलेलं आहे। एकूण आपल्याला 10 स्टोन पेंडंट लागणार आहेत लहान आकाराची। जम्प रिंग, कटर, पक्कड, स्टिक फास्ट, गोंडा, 5 होल, एकूण 4 कनेक्टर, 5 नंबर मोती, सुई आणि धागा। चला तर सुरुवात करूया। पण त्याआधी आपल्या परिवारातील एका ताईंनी कंठी आणि चिंचपेटी बनवलेली आहे, त्यांची इमेज शेअर करते। मला खूप आनंद होतो की मी जे व्हिडिओ बनवते ते तुम्हाला भावतात, असा सपोर्ट सदैव चॅनलला असू द्या। आज जी कंठी बनवणार आहोत त्यासाठी आपण आधी ह्या मोत्यांच्या पट्ट्या विणून घेणार आहोत। मी ह्या दोन पट्ट्या साधारणतः 1.2 फुटाच्या विणून घेतलेल्या आहेत। ह्या पट्ट्या कशा विणायच्या त्यासाठीचाही व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, एका सुईने कंठी कशी बनवावी। त्याच पद्धतीने मी ह्या दोन्ही पट्ट्या बनवलेल्या आहेत। त्या पट्टीमध्ये आपण मध्ये स्टोन पट्ट्या विणून घेतलेल्या होत्या। इथे मात्र आपण हे स्टोन आहे ते पट्ट्यांच्यावर अटॅच करणार आहोत। ते कशा पद्धतीने करायचे ते आता आपण पुढे पाहूया। ही पट्टी 5 होल कनेक्टर आणि 5 नंबर मोत्याने मी विणून घेतलेली आहे, मगाशी मी सांगायला विसरली। आता ह्या पट्टीवर आपल्याला हे स्टोन अटॅच करायचे। त्यासाठी मी काय करणार आहे, मेजरमेंट आपण घ्यायचे आणि एक काही अंतरावर असे आपल्याला हे लावून घ्यायचे स्टोन। सुरुवातीला मी एक ह्या स्टोन कसा लावायचा स्टोन पेंडंट ते दाखवते। त्यासाठी आपण स्टिक फास्ट घेणार आहोत आणि हा स्टो हे जे पेंडंट आहे त्याच्या कडेने आपल्याला हे स्टिक फास्ट लावायचे आहे। ते ह्यासाठी की हे थोडं पट्टीवर स्टिक झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला हे पेंडंट बांधताना प्रॉब्लेम येणार नाही। आता हे मी क्रॉस जे 5 मोती केलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5, प्रत्येक वेळेस मी असं करणार आहे, 5-5 मोती क्रॉसचे सोडणार आहे आणि हे पेंडंट मी इथे स्टिक केलं। आता हे मी 10 मिनटं असंच ठेवणार आहे, त्यानंतर आपण धाग्याच्या साह्याने हे पेंडंट बांधून घेऊया। आता हे स्टिक करून 10 मिनटं झालेली आहेत पेंडंटला। हे बघा, हे खाली पडत नाही आहे पण हे कायमस्वरूपी नाही, त्यासाठी आपल्याला हे पेंडंट धाग्याने बांधून घ्यावं लागणार आहे। त्यासाठी मी अंदाजे धागा सुईमध्ये ओढून घेतलेला आहे। आता मागच्या दिशेने, पट्टीच्या मागच्या दिशेने आपण ही सुई वर घेणार आहोत। थोडा शेवटी धागा सोडायचा आहे, त्यानंतर समोरच्या होलमधून आपल्याला ही सुई पास करायची, परत खाली न्यायची। हे बघा, अशी चौकोन आहेत जे मोत्यांचे, त्यातून आपल्याला खाली न्यायचे। पुन्हा आपल्याला ह्या चौकोनातून वर घ्यायची सुई, समोरच्या खाचेतून आपल्याला ही सुई पास करायची। परत खाली आणायचे सुई, घट्टही नाही, एकदम घट्टही नाही हे ओढून घ्यायचा धागा आणि सैलही नाही सोडायचा। असं प्रत्येक चारही बाजूने आपल्याला हे पेंडण आहे ते बांधून घ्यायचे, म्हणजे हे पेंडण हलणारही नाही आणि पडणारही नाही।
आपण स्टिक ह्यासाठीच करून घेतलेला आहे की आपल्याला ना हे पेंडंट विणणं म्हणजे बांधणं सोपं जावं म्हणून. हे बघा अशा पद्धतीने आपलं हळूहळू बांधलं जाते हे पेंडंट. आता ही सुई आपण खाली आणली की जो आधी धागा आपण सोडला होता त्याची आणि ह्या धाग्याची गाठ मारून घेऊया आपण. थोडंसं हे हलक्या हाताने काम करावं लागतं. हे बघा आता हे इथले दोन्ही धागे आपण कट करूया. आणि इथे गाठीला आपण स्टिक फास्ट लावूया. हे पेंडंट जसं मी बांधून घेतलं तसंच आपण काही काही अंतरावर हे बाकीचे पेंडंट ही बांधून घेणार आहोत. एका पट्टीला मी 5 पेंडंट बांधलेले आहेत. इथे मी राऊंड पेंडंट घेतलेले आहेत पण ही जर तुम्ही ब्रॉड पट्टी विणली तर ह्याच्यापेक्षाही मोठं पेंडंट घेऊ शकता, 500 पेंडंट घेऊ शकता, स्क्वेअर पेंडंट घेऊ शकता. हे तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही हे पेंडंट अटॅच करू शकता. त्याच पद्धतीने मी ही दुसरी पट्टी ही तयार करून घेणार आहे. त्यानंतर आपण हा दोन्ही पट्टीला आपण हे पेंडंट अटॅच करणार आहोत. अशा प्रकारे आपले हे पेंडंट्स स्टिक करून आणि बांधून झालेले आहेत दोन्ही बाजूने. हे बघा सरळ रेषेत आहेत आणि समोरासमोर पेंडंट आहेत. जंप रिंगच्या साहाय्याने आपण हे पेंडंटही बांधून घेतलेले आहे पण ही थोडी कंठी वजनाला हेवी असल्यामुळे इथे मी एकूण 4 कड्या वापरलेल्या आहेत. पेंडंटला 2 कड्या आणि कनेक्टरला 2 अशा एकूण 4 कड्या आहेत. 4 8 कड्या मला लागल्या. मागच्या बाजूने मी जंप रिंगच्या साहाय्याने गोंडा अटॅच केलेला आहे पण हेवी असल्यानंतर कधी कधी जंप रिंगमधून गोंडा निघतो. अशा वेळेस आपण काय करायचं आहे, जर कधी असा गोंडा निघाला तर आपल्याकडे ही सेफ्टी पिन अशी मोठी असते ती अशा पद्धतीने आपण दोन्ही कनेक्टरमधनं ओवून घ्यायची आणि लॉक केली की आपली ही कंठी आपण गणपती बाप्पाला घालू शकतो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.